नमस्कार मंडळी, तर कसे हा सगळे? नक्कीच मस्त असाल, असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा ब्लॉग पण बघत राहा. तर झालं असं की आता वाजले जवळपास 2 आणि मी आज ब्लॉग स्टार्ट करणारच नव्हते, कारण तुम्ही ह्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आम्ही बेडरूम वगैरे शिफ्ट केलं, तर बेडरूमची साफसफाई झाली. आज मी चालू केलं, म्हणजे मध्यंतरी 1-2 दिवस गेले आणि त्याच्यानंतर मी आज चालू केलं किचनची साफसफाई करायला. पण मी म्हटलं हा ब्लॉग काही तुम्हाला शेअर करायला नको, कारण असं की उगाच तुम्ही बोर होऊन जाल ना हे ब्लॉग की साफसफाईचे ब्लॉग बघून. आणि इवन मला सगळ्या घराची साफसफाई करायला कमीत कमी 4-5 दिवस लागतात, आणि मी एवढं सगळं म्हटलं नको तुमच्यासोबत शेअर करायला. पण मी आत्ता कालच्या व्हिडिओंच्या सचमध्ये ब्रेक घेतला थोडा, आणि कालच्या व्हिडिओंच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय देत होते. त्यात काही कमेंट, एका ताईंची कमेंट होती जे की मिस ज्योती नावाने असते त्यांची, तर त्यांची कमेंट होती की किचन तेवढा आवरून घे, म्हणून मग मी परत हा आजचा ब्लॉग स्टार्ट केला. तर बघा किचनमध्ये मी खूप सारा पसारा काढला आहे, इकडचे ह्या किचनच्या इथल्या पार्टचे सगळे भांडे काढलेत, आणि इकडं माझं चाललंय घासायचं. वरती सगळं झाडून झटकून घेतले, पडदा धुवायला टाकलाय पोटमाळ्याचा, बाकी सगळं झालं म्हणजे झाडून झटकूनच झालं, अजून भांडी घासायचे. आणि इकडं बाहेर ऍक्च्युली काय होतं की किचनवरती सगळं मॅनेज नाही होत ठेवायला, तर मी बाहेर इथं भांडी आणून डबे वगैरे घासून पालते घातल्यात. आणि काल परवाच घासायचं होतं, खरं तर मला भांडी पण झालं असं की आमच्याकडे पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे. इवन बिलकुलच पाणी नव्हतं, म्हणजे कपडे धुवायला पण डेलीचे कपडे धुवायला पाणी नव्हतं, तर मग आम्ही टँकर चालू केला आणायला. टँकर खाली इथे टाकी, त्या टाकीत टँकर सोडून मग आता त्याचंच ते पाणी वापरते. सो कालच टँकर आणला म्हणून मग मी फायनली आज भांड्यांना मुहूर्त लावला. तर मला आधीच भांडी घासायची होती, जे की बेडरूम झाली की लगेच दुसऱ्या दिवशी. पण बेडरूमचाच ब्लॉग कदाचित तुम्हाला लेट आलाय, तर आता चाललंय साफसफाई. आता भांडी व्हायला किती वेळ लागतोय काय माहिती, आता आज आहे सोमवार, तर माझा उपवास आहे. ह्या दोघांपुरता जेवण केलं, त्यांचं ते जेवून टुमटुमीत आहेत, आणि मला खूप कंटाळा आलाय की परत खिचडी, किंवा खिचडी तर मला आवडत नाही बटाटा वगैरे करायचा, तर खूप कंटाळा आलाय कारण भांडी घासायचं पडले आणि ते कुठं करून खायचं, म्हणून माझा आज निरंकार उपवास घडतोय. म्हणजे पाणी पिऊन आहे तसं, पण तसं चाललाय उपवास. आता उभेच काय होतंय. आणि इकडं मला शंभूला मी म्हटलं की शंभू मला बाहेर डबे ठेवायला मदत कर, तर हा नॉनसेन्स मुलगा मदत नाही करत आहे. आणि तिकडं बॉबी आहे, बॉबी तरी ऍटलिस्ट मला मदत करतोय बाहेर डबे ठेवायला. पण हा मुलगा अजिबात नाही, बिस्किट खात होतो. मग तुला ते महत्वाचं होतं का, आपली मम्मा सकाळपासून उपवाशी आहे, मम्माचा उपवास आहे, हे तर तुझ्या लक्षात पण नसल आगाऊ. बघा शंभूने त्याच्या पप्पाने तर झोपून घेतलं, अजून माझा पसरत चाललाय, जवळपास 3:30 वाजले. आणि होतं असं ना की आपण जेव्हा काय घेते खरी गोष्ट करत असतो, तर त्या वेळेला बोलतच काहीतरी होतं. मी तर म्हणलं आता मांडणी रिकामी झाली आहे तर झाडून पुसून घ्यावं. वरती रांगोळीची एक छोटीशी पुडी होती, मला वाटलं की पॅकिंग असेल, मी अशीच उचलली, सगळी ग्रीन कलरची रांगोळी खाली सांडली. आणि मला तर एवढा वैताग आलाय जीवन, भूक पर खूप लागली आणि खूप कंटाळा आला, असं वाटते कधी होणार हा राडा. पण घरभर पसारा झालाय बघा, अख्खा कट्ट्यावरती पसारा, वरती पसारा, लय पसारा झाला. तर हे आवरल्याशिवाय तर चान्स नाही. ह्या दोघांची लाईफ किती भारी असते ना जेंट्स लोकांची, म्हणजे आपलं खायचं प्यायचं झोपायचं टेन्शन नाही, की पसारा झालाय किंवा साफसफाई करायची किंवा काय आवरायचं आहे, काहीच टेन्शन नसतं ह्यांना, निवांत झोपायचं. काय तर झाली, फायनली भांडी घासून झालीत, पण आता लावायचे फ्रीज राहिला ह्यांना, म्हणलं फ्रीज आपण धुतो कराय दरवाजा. अरे तुला नाही अक्कल, फ्रीजच ते वाय झालं, हे काय गॅस बिस त्यातला निघाला तर काय. पण मी दरवर्षी फ्रीज बाथरूम मध्ये नेऊन खळा पाणी वरतून घासून धुवत असते. अरे पण दरवर्षी झालेली चूक दरवेळेस करायची का? पण दरवर्षी काहीच नाही झालं प्रत्येक वर्षी, तर ह्या वर्षी कसं काय होईल. तर आता डबे वगैरे झाले छान पुसून बिसून पण ठेवले. पण आता एक गोष्ट तुम्हाला दाखवायची की ह्या अशा खूप साऱ्या पापड्या, म्हणजे हे बघा वेगळंच काहीतरी काय है ना, मला वाटतंय ते चिक केला ना, कुरड्यांचा चिक काढला की ते गहू जे राहतात ते गव्हाच्या ते भुसकट असतं त्याच्यापासून बनवलेले कुरड्या, ह्या लाल कलरच्या पापड्या, अजून ह्या बॉबी पापड, परत ह्या तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं कसं काय, तर हे आता आहे ते उपवासाच, आणि ह्याच्यात खूप साऱ्या शेवया. तर बघा हे सगळं मला उपवासाचं आहे सगळं, तर ऑफकोर्स हे काय मला कुठून मिळालं नाही, सगळं उपवासाचं आहे का हे? हे वाला सगळं उपवासाचं आहे, हे सगळं उपवासाचं बोलले. तर हे मला सगळं मी दिलंय आज मम्मीने आणून. तर झालं असं की हे सगळं दिदीचे सासू बनवते, जे की माझी दिदी इथेच पुण्यातच हडपसर मध्ये शेवाळवाडीला, बिझनेस आहे, बिझनेस हा बिझनेस आहे. तर दरवर्षी आम्हाला असं एवढं मिळतं, पण होतं काय की आम्ही, तुम्ही तर बघता ब्लॉग मध्ये की मी सारखं काही ना काय तळून खात असते, तर मला हे सगळं पुरत नाही. तर मग मी पण उन्हाळी काम करणारच आहे आता चालू करायचेच, मला पण म्हणलं आधी हे साफसफाई झाली ना घराची की उन्हाळी काम चालू करता येईल. तर बघा हे त्यांचा बिझनेस आहे, ते होम सर्व्हिस, म्हणजे जर तुमचं पुण्यातच असतं तुम्ही, तर तुमच्या घरपोच सेवा
होईल पण, किंवा हडपसरच्या ह्या जवळपास एरियात असाल जर तुम्हाला हे हवं असेल, इव्हन त्यांच्याकडे शेवया वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असे पॅकेट करून ते विकतात. मसाल्यांचा डंक आहे ना त्यांचा, मसाल्याचा डंक वगैरे पण हळद मसाला असं सगळं, आणि हे सगळं ते घरीच बनवतात आणि विकतात. तर हे सगळं ते विकण्यासाठी करतात. खरं तर तिथलं ब्लॉग करायचं होतं पण त्यांच्याकडे जायला टाइम नाही भेटत आहे, तर म्हणून मी तुम्हाला आता सांगते की मला आठवलं आता मी डब्यात हे सगळं भरून ठेवणार आहे, म्हणून म्हटलं एकदा सांगावं. तर जर तुम्हाला पण असं काही करायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा माझ्या दिदीचा कॉन्टॅक्ट नंबर असं काहीतरी शेअर करेल, किंवा तिच्या सासूबाईंचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, तर तुम्ही त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता. तुम्हाला पण असे खूप सारे आहेत. आता बघू संध्याकाळी हवं तर मी एकदा तळून दाखवेल तुम्हाला, किंवा येत्या ब्लॉगमध्ये तर त्यात कळेल की कसं फुगतंय. ऍक्च्युली खूप छान, आणि खरं तर त्या आहेत ओम शांतीच्या, तर त्यांच्या इथं प्रत्येक गोष्ट आहे ना नीटनेटकी असते, अगदी स्वच्छतेत टापटीपपणे केलेली आहे. हायजीन आणि प्युअर व्हेज. हा प्युअर व्हेज सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि एकदम हायजीन असतं सगळं त्यांच्या घरातली प्रत्येक गोष्ट. मला ह्या पापडे ट्राय करायची खूप हे झाली. पण हे कच्चच खातात का? कच्चं कसं खाता येईल ते? सगळे डबे गोविंद आणून ठेवलेत बाहेर, पण न्यायचं तुम्हाला न्याय म्हणलं तर मला आळलं चाललेलं आहे माझ्या फोनचा. नवीन माणूस आणलाय, माणूस चल माणसाच्या डोक्यावरती खांद्यावरती बाहुबली करून टाक त्याला, एवढा मोठा. हा जावा घेऊन बाहुबली विजय हो, बाहुबली विजय हो, हा बाहुबली विजय हो, बाहुबली विजय हो, बाहुबली व्यवस्थित जा. पण ते मोकळच आहे ना, हा शेव देना जा देवशेना. हा शाबास पटकन, आता हे पण एकदा घेऊन जा पटकन तूच येऊन. आता मी व्हिडिओ काढतोय ना, घेऊन जा ना. बर दम दिलाय त्यामुळे आता घेऊन जावं लागल. जवळपास 7 वाजले, अजून माझा पसारा आहे, म्हणजे भांडी भेंडी सगळं झालं बघा. इथली भांडी धुवलेत, मांडणीवरचे सगळी भांडी धुवून लावून वगैरे झाले. पण झालं असं की मी आता फ्रीज मी नेहमी बाथरूममध्ये घेऊन जाते, पण हे असतात मदतीला बाथरूममध्ये फ्रीज न्यायला. तर आता माझं इथंच चाललंय, इथंच फ्रीज घासला आणि धुतला. तर बघा आतून एकदम क्लीन झाला, पूर्ण रिकामा पण केला. तर हा खूप सारा पसारा पडला आहे फ्रीजच्या आतला बाहेरचा. पण आता इश्यू एकच आहे की मला फ्रीज आहे ना जरा साईडला ओढून त्याच्या खालचं झाडायचं आहे, पुसायचं आहे. आणि मी ह्यांना कॉल करते करायचं, हे गेलेत मित्रांच्यात, तर ह्यांना म्हणते अहो या 2 मिनटं, या थोडा वेळ, या थोडा वेळ. पण त्यांचा काय यायचा आता पसच नाही. आणि मी बसली वाट बघत, आणि हा 7 वाजले तरी अजून हा सगळा बघा खाली पडलाय वरती डायनिंग टेबलवरती, खूप सारा पसारा आहे अजून. कधी होणार हे? आणि ह्यांना कधीचं मी कॉल करते, 2-3 वेळा कॉल करून झालं या या या, आणि हे काही येईना झाले. आता कधी येतात काय माहिती. किती गरीब पोरग आहे ते, आणि किती काम लावलंय त्याला. त्याचं बघ तोंड बी किती किती वाकड झालं तोंड बघ. बघ काय करतोय बाळा तू, कशा लावतोय ते? अ बाबिया रुसला वाटतो. अरे ते लावतं एवढं जबरदस्ती काय रे तुझी अशी, त्याला लाव दे, त्याला कळतं का छोटा आहे ना तो. बाळा असू दे, तू लाव कसे तरी, नंतर मी लावता. ठीक आहे लावतो मी, असू दे. अरे ती ती नॉन सेन्स आहे, तिने कोणा दिला मी सांगतो तुला. चला आपण दोघं लावूयात. हा आवाज बारीक काय झाला बाळा, आवाज बारीक काय झाला काय, अजून बायकोचा एवढं बी कळत नाही का? किती वाजलेत आता? कळतय आता काय करू? डॉट किती वाजलेत? डॉट ते बंद पडले आता. किती वाजलेत आता? वाजलेत 9. खोटाळ. 9 वाजले असतील, मग किती वाजणार आहेत बाळा? किती वाजले? 9 वाजून 5 मिनिट आहेत. हा चुकलं जरा, 5 मिनिट कमी झाले माझ्याकडून. तर बघा 9 वाजून रात्रीचे 5 मिनिट झालेत. आणि ह्यांना मी म्हणलं स्वयंपाक करा. मी करायचं असतो का स्वयंपाक? मला येतं का काय बनवायला? काय 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 मला येतं नॉनव्हेज बनवायला, आणि आज सोमवार आहे, नॉनव्हेज करायचं नसतं, त्यामुळे विशेष संपलं. बघा आज मी सकाळी 12 वाजता लागलेले साफसफाईला ओनली किचनच्या, आता रात्री 9 वाजले. तर माझी टोटल साफसफाई अजून झालेलीच नाही, अजून हेअरस्टाईल पूर्ण राहिली, खिडक्या राहिल्या, इव्हन देवघर राहिले, देवघराची खालची साईड राहिली, आणि फरशी पण राहिली. पण आता स्टॅमिना पूर्ण. काय केलं काय नक्की तू? तर मी फक्त भांडी घासली, फ्रीज क्लीन केला. हा तर मी तुम्हाला दाखवते, तुमच्या खूप साऱ्या कमेंट यायच्या का त्यांच्या की तुझा फ्रीज दाखव ग बाई, तुझा फ्रीज दाखव ग बाई. तर बघा आज फ्रीज मी चांगला फ्रीज दाखवला ग बाई. हा तर वाट लावली नाही ना फ्रीजची, तू सेन्सर इकडे काढून केलं ते करतो मी माझ्या नंतर. हा तर फ्रीज मध्ये बघा मी असंच अरेंजमेंट करते, इथं सगळे मसाले
इथं अंडी असतात पण आता सध्या अंडी संपले कारण सर्व गावाला जातात अंडी खराब जातात. इथं काही ड्रायफ्रूट पीनट बटर आणि खाली हे मोहरी आणि जिरे असे ठेवलेत. आम्ही पाणी थंड पित नाही फ्रीज मधलं, त्याच्यामुळे मी पाण्याची बॉटल ठेवायला जागाच ठेवत नाही. आणि इथं काही पीठ आहेत, रवा, अशा बऱ्याचशा काही गोष्टी ज्या काही खराब होतात, चिंच असं ते वरचे कप्प्यात आहे. आणि इकडे एका डब्यात कोथिंबीर निवडलेली, इथं मिरच्या निवडलेल्या, कढीपत्ता आणि खाली आहे भाजीपाला आणि ह्याच्यात छोटूशा ह्याच्यात आहे लसूण सोललेला. आणि तिथे एक लोणच्याची बरणी ही जी की मी तुम्हाला मगाशी दाखवलं, पापड वगैरे दिली. लोणचं फ्रीज मध्ये ठेवतात तर हा मी तर सगळं मी तर प्रत्येक गोष्ट फ्रीज मध्ये ठेवते. इव्हन मैदा वगैरे पण फ्रीज मध्ये ठेवते जेणेकरून ते चांगलं राहतं. मसाले पण फ्रीजला ठेवते. तर हा असाच आहे माझा फ्रीजचा सेटअप बघा. तर कसा वाटला फ्रीज? आणि एवढंच की सकाळचं जेवण आहे शिल्लक, म्हणजे भात आहे सकाळचा, पण तो मी आता जस्ट बाहेर काढून ठेवला त्याच्यामुळे तो फ्रीज मध्ये दिसत नाही. आणि दूध पण होतं ते संपलं मगाशी चहा करून, तर ते पण दिसलं नाही. सो एवढं तर आता ही साफसफाई तर बाकीची राहिलेली उद्याच करायला लागेल. आणि खरं तर खूप सारा खूप सारे दिवस जाणार आहेत. इव्हन 2 दिवस झालं करते पण अजून काहीच झालं नाही घराचं. हे केलंच पाहिजे का साफसफाई? आणि ह्यांचं काय तर कशाला साफसफाई करायची, याव करायचं ट्याव करायचंय. अरे माग तर आता तू मला वाटतं 1-2-4 वर्षापूर्वी केली असेल का? नाही 2-3 दिवसापूर्वी. नाही मी दिवाळीत केलेली, दिवाळीच्या नंतर आता करते. मग आता दिवाळीला किती महिने झाले, 4-5 महिने झाले असतील ना? नाही तर झालं. आणि फ्रीजच्या खाली बघा, मी एक जुगाड केला फ्रीजच्या खाली. काय होतं, फ्रीजचं पाणी वगैरे जात आणि खूप सारी घाण होती. तर तिथं जवळून दाखवा ना जरा झूम केलेलं. हा तर आहे ना, तिथं बघा त्या विटा ठेवल्यात आणि विटांना कॅरी बॅग लावून ठेवली जेणेकरून म्हणजे त्या विटा भिजणार पण नाही. विटा आहेत लाल म्हणजे मातीच्या आहेत पण ते पांढऱ्या दिसतात कारण त्याला पिशव्या घातल्या. पिशव्या घातल्यात की विटांची माती पण पडेल नको. आणि जरा त्याच्या खाली कसं हात घालून पुसता येतं. मी मगाशी तुम्ही बघितलं ना, मी जवळपास 1/4-5 तासांची वाट बघत थांबलेले फ्रीज हलवायला कारण एकटीला हलत नव्हतं. मी कुठे गेलेलो? तुम्ही गेलेले मित्रांच्यात नेहमीप्रमाणे मित्रां. तर आता करते स्वयंपाकाला काहीतरी, ह्यांचं चाललेलं पार्सल आणू का म्हणून, पण म्हणलं नको पार्सल. पण काहीतरी करते जुगाड असता घरातल्या घरात. बाहेरचं पण खाऊन खाऊन पोट बिघडतं. आणि शंभू तर रडायला लागला, मला व्हेज चायनीज खायचं होतं शंभूला, पण म्हटलं की राहू दे आता व्हेज वालं गेलो येते चिंटू. आणि अजून एक गोष्ट की आता आमच्या सोसायटीतल्या बऱ्याचशा बायका अशा आहेत की जे ही साफसफाई जी आपण वर्षात महिन्यात काढतो ना, ती साफसफाई करायला बाई लावतात. आणि मला पण म्हणतात की तू पण बाई लावत जा, म्हणजे 1,500 रुपये जातात पण टेन्शन नाही राहत, बाई सगळं क्लीन करून देते. पण मी एवढी कन्फ्युज आहे की मला ते 500 रुपये पण त्या बाईच्या हातात मी ठेवू शकत नाही. असं वाटतं की आपला तरी टाइम काय करणार आहे ना, त्याच्यापेक्षा आपला आपण साफसफाई करायची. मी आतापर्यंत घरात कुठल्याच कामाला कधी बाई नाही लावली. नवऱ्याला कामाला लावली, नवऱ्याला काही सुद्धा नाही, फक्त फ्रीज हलवायला लावलंय. नवरा ओळू दिवसभर बसतोय. फ्रीज हलवायला लावला, ते पडदे लावायला लावले. हो आता हे पडदे आपण पडदा लावायला धुवायला, पण आता धुवून झाल्यावर त्यांना म्हटलं की लावा तेव्हा बेडरूमचे पडदे लावले. फ्रीज हलवायला लागला का आता मला तिला नाही हलवत आहेत. बरं चला आता बडबड कमी झाली. अजून गॅस वगैरे हे सगळं कमी झाली, बडबड बडबड खूप झाली. तर बघा आता हे कट्टा वगैरे गॅस बरस राहिले, आता अर्ध काम तर आहे जे की उद्याच होईल. पण आता स्वयंपाकाला लागते तर बघू काहीतरी जुगाड करते स्वयंपाकाचा. आवरा आवरा लवकर आवरा. हे कुठली पद्धत चपात्या करायची? पळपोटावर लाटलं तर परत पळपोट घासायला लागलं ना. आज मी अख्खा दिवस भांडी घासू घासू लय. अरे पण हे कसे ते खराब नव्हतं ना? ते स्वच्छ आहे, आता पुसून घेतलंय धुवून घेतलाय कट्टा. ह्याच्यावरती कधी चपात्या लागतात का? असं लाटतात मग तुम्ही कमेंट करून सांगा ह्यांना. मी किचन कट्ट्यावरती चपाती लाटते तर जरा वेगळं वाटतंय. म्हणतात की काही पण करतेस तू येण्यासारखं, म्हणून ते खास ब्लॉग चालू केला त्यांनी की बोलत आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो ही गोष्ट. तर तुम्ही सांगा की तुम्ही किचन कट्ट्यावरती, म्हणजे मी तर पोळपोटावरच लाटते काय, मी आज पहिल्यांदा ट्राय केलं ह्याच्यावरती. पण मी बरेचशे लोकांचं ऐकलं की ते कट्ट्यांवरतीच चपाती लाटतात. अरे पण खालची खराब काय, मग ते पोळपोटात त्यांनी काय धंदा बंद करायचा? किचन कट्टा नाही नाही, ते पळपट बनवणाऱ्यांनी काय त्यांचा बिझनेस बंद करून टाकायचा का? बंद करायचा तो म्हणते तर करू जाऊ दे. ठीक आता काय असं तू बोलल्यावर काय करणार तुझंच खरं बाबा. तेच तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कशी चपाती लाटता, का तुम्ही पण अशीच कट्ट्यावरती लाटता. ह्यांना म्हणजे ह्यांना कळ त्यांच्यासाठी खास. फायनली आता भाजी झाली, चपात्या झाल्यात, पापड तर नंबर आलाय. तर बघा एवढा छोटा दिसतोय पापड, तर केवढा वाढतोय ना, म्हणजे अगदी 4 पटीनं पापड वाढतोय. मस्तच द्या इकडे मी तळते, काहीच कामाचे नाही तुम्ही. ह्यांना म्हटलं मी इकडे भाजी टाकते आणि भाजी कुकरलाच लावली जेणेकरून पटकन शिजल. आणि आखरी मटकी लावली, आखरी म्हणजे आखी मटकी न मोड आलेली. तर बघा दिसताना पापड आता हा कोणता वाला करणार आहे एवढं दिवसात चिंटू पिंटू केवढं भारी, म्हणजे अगदी 4 पटीनच फुगतोय ना.
मला हा वाला लई आवडला, तो व्हाईट का, व्हाईट आय थिंक तांदळाच असेल हा, कशाचा आहे माहिती नाही, किंवा पोह्यांचा वगैरे असू शकतो. इव्हन आमचा बाउल पण कमी पडलाय ते पापड ठेवायला, पापड आणि हा लय फुगतोय ना बघून. तोंडाला पाणी सुटलं पण आता उपवास सोडायला बसायचं, तोपर्यंत खाऊ शकत नाही ना. कढईच पूर्ण पॅक होते तर मस्त. म्हणजे इव्हन ह्यांचे पापड मला तर खूप आवडतात, कुरडई पण आवडते. म्हणजे ह्यांच्या कुरड्या, कुरडाई पण खूप छान असतात, पांढरा फेक पण मला तेवढी कुरडई खायला नाही आवडत. आम्हाला सगळ्यांना पापडच आवडतात ते कोंड्याचं हक आहे. हे मी म्हणत होते की जे माहित नाही, तळून खातात का कच्चं खातात का भाजून खातात, तळायचंच आहे का? पण हे फुगणार नाही, कारण ते कोंडा असतो ना तो गव्हाचा वर, जे साल त्याच बनवलेलं आहे त्यांनी. तर आता माहित नाही हे कसं खायचंय किंवा भाजून. मला वाटते बहुतेक गॅसवरती भाजून खातात हे. नाही नाही असं नसतंय माझ्या मते. हे काय बघा ना, असं ते फुगत नाही काय नाही, बात झालं कर पण नाही. हा वाला तळा, हा वाला मला, हा माझा, हा वाला माझा फेवरेट आहे. जो लय फुगत मला वाटतं ह्याला खिच्चे बोलतात का, खिच्चे पापड बोलतात का, एवढा फुगला ना. उलटा करा त्याच्या कडा तशाच राहतात, परत उलटा करा त्याला, असू द्या बाजू द्या काय नव्हतं. आम्ही रोज स्वयंपाक करतो, भाजतच ना थोडंफार. अहो तो कडा त्याची हिथं हिथं कच्च राहिलाय. डिपक बघा आत्ता तळला, हा वाला लय भारी फुगतोय. खिच्चे पापड आहे बहुतेक हा, खिच्चा. तर झाली आता पापड तळून, तर आता बसणार जेवायला. चला जेवायला, चला या जेवायला. मटकी चपाती पापड खाऊन मग पापड. खिचडी भात ऍक्च्युली माझा दुपारच असते, पण तो बराचसा आहे आणि तसाही मला भात नाही आवडत. हा तर पापड शंभू दाखव, मस्तच असणार ऍक्च्युली. ह्यांचे पापड लय भारी असतात, तुम्ही खाऊन दाखवा. नाही मस्त, मी पण खाल्लाय एक चटर मटर गपचूप खाल्ला मी तुला न सांगता. मस्त आहे ना, एक नंबर. यमी यमी पापड खाऊन एक नंबर लागता. वा वा वा, मस्त एक नंबर लागतो. ते खाऊन दाखव रे, ते हे वाला. हा काय येते नक्की, कडक असं खाऊन तर बघ काय विषय. चवीला छान लागतात पण जरा असं हे ते कडकच आहे, फुगलं पण नाही ना. तुम्ही हे असलं काय बनवता का, किंवा हे काय तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण माझ्या हिशोबाने हे पहिल्यांदाच दिले ह्या वर्षी त्यांनी. हा हे त्यांनी पहिल्यांदाच दिले ह्या वर्षी, पण आम्ही दोनच दिले. पण याच्यात अजून पण गव्हाच्या काने वगैरे दिसत, मला वाटतं ते चिक पिळून जर गहू राहतो ना चोता त्याचं हे बहुतेक, ते पण टाकून नाही त्याच्यासारखा. कुणाला हे पापड घ्यायचे असतील नसते चवीला, नक्की कमेंट करा. कमेंट करा तर मग आता आम्ही बसतो जेवायला नेहमीप्रमाणे, तुम्ही पण या जेवायला. काय रोज आईस्क्रीम खायची? हा शंभू तर चाललंय रोज आईस्क्रीम खायची. तर जेवण झालं तर आता मस्त अशी चालली आईस्क्रीमची पार्टी. तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, आज खूप सारा दमली आहे. तर चला मग उपकार हो, उपकार नाही तर काय, तुम्हाला किंमतच नाही किती बी काम माझ्या नाही इकडं सबस्क्रायबर लोकांवर. हो मग काय विषय का. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. चला टाटा बाय बाय करा, बाय 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 बाय.